कार्ल मार्क्स माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता जानकी अक्का म्हणाली वळिखलस याला हि आमचा मार्क्स बाबा जर्मनीत जलमला पोताभर ग्रंथ लिवले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला संन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच तुझ्यासारखी त्यालाही चार कच्ची बच्ची होती माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला या कवितेच्या शेवटच्या ओळी बघा की आता इतिहासाचे नायक आपणच आहोत पुढच्या सर्व चरित्रांचेही तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच दिली त्यानेच वाजवली खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवीत म्हणाला अरे कविता बिविता लिहितोस की काय छान छान मलासुद्धा गटे आवडायचा मराठी साहित्य परिचय मला या सिरीज अंतर्गत आपली मराठी साहित्याची चर्चा चाललेली आहे बघा तर आज आपण जाहीरनामा हा नारायण सुर्वे यांचा कविता संग्रह बघणार आहोत त्याची थोडक्यात चर्चा करणार आहोत नारायण सुर्वे हा कवी कुठल्या जाणीवेनं लिहितो किंवा नारायण सुर्वे काय प्रकारचं लिखाण त्यांच्या कवितेत करतात याचा जर का उहापोह आपण केला तर आपल्या लक्षात येईल की व्यंकटे केतकरांनी जी संज्ञा पेठी साहित्य ही संज्ञा मांडली त्या संज्ञेला कुठेतरी हादरे देणारच काम नारायण सुर्वे यांनी केलं आहे का म्हणजे मराठी साहित्यात तुम्ही इतर जे प्रवाह पाहिलेत म्हणजे अगदी दलित साहित्याचीही चर्चा केली तरी भालचंद्र फडक्यांसारख्या अभ्यासकांनी जरी सुरव्यांना दलित लेखक किंवा दलित जाणिव्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरीसुद्धा दलित जाणिवेच्या पलीकडे जाऊन वर्गीय जाणिवेपर्यंत जाण्याचा प्रयत्न नारायण सुर्वे यांची कविता करते का तर हा चिंतनाचा विषय ठरेल म्हणजे नारायण सुर्वे अर्थातच मार्क्सवादी जाणीवेतून आणि मार्क्स आणि एंगल्स यांच्यापासून प्रभावित होऊनच कविता करणारा कवी आहे म्हणजे आत्ता आपण जी कविता वाचली कार्ल मार्क्स नावाची तर त्या अनुषंगानंच लिहिली गेलेली ती कविता आहे आणि केतकर जसं म्हणाले होते की मराठी साहित्य हे सदाशिवपेठी साहित्य आहे का आणि सुर्व्यांच्या कवितेनं सदाशिवपेठी साहित्याला हादरी देण्याचं काम केलंय का तर हे नक्कीच पाहण्यासारखं ठरेल आपला जो विषय आहे तो यू पी एस सीच्या वैकल्पिक विषय मराठी साहित्याचा सा, त्यात नारायण सुर्वे यांचा जाहीरनामा हा कविता संग्रह आपल्याला अभ्यासाला आहे अतिशय छोटा काव्यसंग्रह आहे आणि त्यांच्या कविताही त्या मानानं अगदी छोट्या छोट्या आहेत म्हणजे मराठी साहित्यात जे महत्त्वाचे तीन प्रवाह आहेत मग अगदी केशवसूत असतील किंवा मर्ढेकर असतील त्यानंतर नारायण सुर्वेंचं नाव घेतलं जावं एवढा मोठा ताकदीचा हा कवी आहे बघा म्हणजे मार्क्सवादी जाणीव असेल किंवा वर्गीय जाणीव असेल यू पी एस सीनं विचारलेले प्रश्न जरी तुम्ही नारायण सुर्वेवरचे पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की त्या प्रकारचाच अप्रोच युपीएससी न सुरव्यांबाबत ठेवलेला आहे म्हणजे अगदी तुम्ही साधे प्रश्न जरी बघितलेत सुर्व्यांवर विचारले तरी तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारे युपीएससी त्यांच्यावर विचारते यामध्ये एक प्रश्न आहे की नारायण सुर्वे यांची कविता वर्गीय जाणीवेचा वेध घेते का सविस्तर चर्चा करा म्हणजे तुम्ही युपीएससी ने विचारलेले प्रश्न जरी सुरव्यांवरचे पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की वर्गीय जाणीव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट सुर्वे यांच्या कवितेमध्ये आहे मग लगेच असाही समज करून घ्यायला नको की फक्त मार्क्सवादी जाणीवेनंच किंवा मा वर्गीय जाणीवेनं लिहिणारा लेखक किंवा कवी म्हणजेच सुवे आहेत तुम्ही त्यांच्या बाकीचे कविता जर पाहिले म्हणजे आयसागामी ब्रह्म असेल किंवा मा माझे विद्यापीठ असेल तर तुमच्या लक्षात येईल की मानवतेला साथ घालणारा किंवा मा माणुसकीला साथ घालणारा माणुसकी सोबत करणारा देखील हा कवी आहे म्हणजे अर्थात कुठल्याही कवीला माणुसकी हाच शब्दप्रिय असतो जसा आंबेडकरांना माणुसकी हा शब्द प्रिय होता बघा तर माणुसकीला साथ देणाराच प्रत्येक कवी लिहित असतो पण सुरव्यांचं वेगळेपण हे की कामगार वस्तीत जन्माला आल्या असल्यामुळं त्यांनी मार्क्सवादी जाणीवांना साथ घालणारच लेखन बऱ्यापैकी केलं आहे म्हणजे त्यांची तुम्ही कुठलीही कविता वाचली तरी तुमच्या लक्षात येईल की आ, कशा प्रकारे मार्क्सवादी जाणीवा त्यांच्या काव्यसंग्रहातून किंवा कवितेतून प्रगट होतात या ठिकाणी एक ओळी आहे बघा काही की उपसा करून समुद्राचा त्याचेही एक सुंदरसे नाव ठेवायला हवे शेतांचे तुकडे झटकून पुन्हा नीट हरीने अंथरायला हवेत आणि देशा आणि हे देशा देश कशाला म्हणतात याचेही ठेवायला हवेत म्हणजे हे काही समुद्राचा उपसा करणं असेल किंवा शेतांचे तुकडे झटकून पुन्हा हा थरणं असेल या मार्क्सवादी जाणीव आहेत का की पुन्हा एकदा संपत्तीचं समान वाटा व्हायला हवा आणि मग त्या अनुषंगानं सुरवे लिहायला लागतात का या जाहीरनामा या कविता संग्रहाच्या शेवटी त्यांनी स्वतःचं मनवत लिहिलं आहे बघा कविता आणि मी या अनुषंगानं तर त्यामध्ये ते त्या असं म्हणतात की माझ्या मेहनतीच्या घामाचा वास जसा माझाच असतो तसाच तो मला कवितेत हवा असतो पण तो सापडत नाही मग इतर कवींच्या तुलनेत सुरव्यांचं हे वेगळेपण आहे का की श्रमकरी कष्टकरी सर्व हारा आलेला हा कवी असल्यामुळं घामाचा वासच त्याला कवितेत हवा असतो आणि तोच सुगंध त्याला आयुष्याचा वाटतो का पण तो सापडत नाही म्हणजे ते म्हणतात बघा की शब्द लवकर येत नाहीत ते फार दमवतात मला जसं की तिसऱ्या पाळीवरचे कामगार थकून यावेत त्या अर्थानं म्हणजे गिरणोदय झाला ह्या ज्या प्रकारच्या संज्ञा मर्ढेकरांनी त्यांच्या सुरुवातीच्या कवितेमध्ये वापरलेल्या आहेत तशाच प्रकारच्या काहीशा संज्ञा सुरवे देखील त्यांच्या कवितेत वापरतात म्हणजे आपण जर सुरुवातीला बघितलं की ढासाळांची एक वेगळी टर्मिलॉजी आहे ग्रेस यांची एक वेगळी टर्मिलॉजी आहे तशीच मार्क्सवादी जाणिवांना अनुषंगून मार्क्स आणि एंगेल्स यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुरव्यांची देखील मार्क्सवादाची एक वेगळी जाणीव आहे अर्थात त्यांच्या अनेक कविता माणुसकीला मानवतेला साथ घालणारे आहेत हे देखील विसरून चालणार नाही यामध्ये ते पुढं असं म्हणतात की अगोदर भाकरीसाठी खटपट करा नंतर वेळ फावला तरच कविता वाच असेच आयुष्याने शिकवले आहे म्हणजे त्यांची एक फार गाजलेली कविता आहे बाबा की भाकरीचा चंद्रशोधण्यात जिंदगी बर्बाद झाली म्हणजे ते आहे ना की एक बगल मे चांद होगा एक बगल मे लोरिया रोटिया वगैरे तर या अनुषंगानं भाकरीचा प्रश्नच सगळ्यात महत्त्वाचा आहे का म्हणजे कविता करून त्या काय फार फार तर रद्दीत विकल्या जातील असं सुर्वे नेहमी म्हणतात बघा कविता ऐवजी जर का वेगळा संघर्ष आम्ही केला असता तर नक्कीच एक वेगळी दिशा निर्माण करून ठेवली अस शकलो असतो परंतु कवितेवरही प्रेम असणारा हा कवी आहे त्यामुळं केशवसूत असतील किंवा के मरिडेकर असतील या दोन कवींनंतर मराठी साहित्याला आणि मराठी काव्य विश्वाला एक वेगळं वळण देणारा हा कवी आहे ते पुढं असं म्हणतात की मला सतत वाटत राहतं की मा आपण जीवनातील रोजच्या संघर्षाकडे वळूया तिथली प्रचंड उलाढाल पाहूया भोगूया अनुभव गोळा करूया थोडेसे अंगावरचे कातडे शेकले तर हरकत नाही हलगी शेकावीच लागते नाहीतर खरा स्वर बाहेर येत नाही म्हणजे सर्व हरा वर्गातून आलेला हा कवी असल्यामुळं कातडी शेकल्याशिवाय खरेस्वर बाहेर येत नाहीत जसं की ते मग असं म्हणतात की हलगी शेकल्याशिवाय खरेस्वर बाहेर येत नाही तसंच माणसाला त्याच्या आयुष्यातले संघर्ष त्याच्या आयुष्यातले सगळ्या उपास तपास सगळे भोगवाटा या शोधल्याशिवाय किंवा या जाणवल्याशिवाय खरास्वर बाहेर येत नाही का आणि केतकऱ्यांनी सुरुवातीला सांगितलं की मराठी कविता किंवा मराठी साहित्य हे सदाशिवपेठी वाङ्मयच होतं आणि मग सुरवेनी त्याला कशाप्रकारे वेगळे हादरी द्यायला सुरुवात केली अर्थात भालचंद्र फडके या विचारवंतांना सुर्वे यांना जरी दलित चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा मार्क्सवादी चळवळ असेल मार्क्सवादी जाणिवा असतील आणि त्याही पलीकडे जाऊन मानवतावादाची काही वेगळी साध असेल जी सुर्वे त्यांच्या प्रत्येक कवितेत प्रत्येक कविता संग्रहात घालतात त्या अनुषंगानं दलित तर आहेच त्यात काही वाद नाही पण मार्क्सवादी जाणिवा आणि त्याही पलीकडे जाऊन माणुस तिला साथ घालणारा हा कवी आहे का तर हे देखील पाहणं लक्षात महत्त्वाचं ठरतं त्यांचे इतर कविता संग्रह जर तुम्ही पाहिले तर माझे विद्यापीठ नावाचा एक महत्वाचा कविता संग्रह त्यांचा आहे ऐसागामी ब्रह्म नावाचा त्यांचा महत्वाचा कविता संग्रह आहे ऐसागामी ब्रह्ममध्ये विभा शिरोळा अर्थात कुसुमागराजांनी त्यात प्रस्तावना लिहिलेली आहे त्यामध्ये अस ते असं म्हणतात की आतापर्यंत मराठी कविता ही मध्यम वर्गाच मिराजदारी होती आणि मध्यम वर्गाचे स्वर मध्यम वर्गाच दुःख ती सांडत होती परंतु सूर्यांच्या रूपानं एक श्रमिकांचा सूर्य किंवा श्रमिकांचा सांगाती मराठी कवितेला मिळाला आणि मराठी कविता ही सर्व हरा वर्गाची भाषा बोलू लागली कामगारांची भाषा बोलू लागली म्हणजे सूर्वे त्यांच्या कवितेत असं म्हणतात की रोजी रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती फुलं ठेवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे तर ही जाणीव असणं म्हणजे सूर्वेची जाणीव आहे का की सारस्वतांनो थोडासा गुन्हा माझ्या हातून घडणार आहे कारण मी कामगार आहे तळपती तलवार आहे सूर्वे असं म्हणतात बघा की ती शेजारी ठेवलेली तलवार हातात घे आता तलवार हातात घ्या असं म्हटल्यानंतर काही जणांना ते हिंसकही वाटू शकतं परंतु फडके त्यांच्या सुरव्यांच्यावर जे त्यांनी लेख लिहिलं आहे त्यामध्ये असं म्हणतात की तलवार हातात घेणं हे जसं क्रांतीचं प्रतीक आहे तसंच ते विद्रोहाचंही प्रतीक आहे का गेल्या हजारो वर्षापासनं कामगार वर्गानं किंवा श्रमिकानं किंवा इथल्या दलितानं जे काही भोग सोसले जे काही कष्ट मध्यमवर्गीयांसाठी किंवा उच्च प्रस्थापित लोकांसाठी केले त्या कष्टाला वाचा फोडणारीच कविता सुर्वेयांची आहे का म्हणजे युपीएससीच्या माध्यमातून जरी आपण त्यांची चर्चा केली यांची तरी आपल्या लक्षात येईल की वर्गीय जाणीव जी काही आहे त्या अनुषंगाने युपीएससीने अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन यांना वर्गीय जाणीवेतच बांधून न ठेवता मानवतेला साथ घालणारी अंतर्मुख करायला लावणारी वैयक्तिकतेचा एक वेगळा अनुभव वेगळी अनुभूती देणारी आणि त्यानंतरच त्याही पलीकडे जाऊन वर्गसंघर्षालाही साथ घालणारी सुर्वे यांची कविता आहे एकंदर सुर्वे तुम्ही जर का वाचले तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल आपला जो मुख्य परिपाक युपीएससीचा आहे तो जाहीरनामा हा कविता संग्रह त्यांचा आहे जो की आपल्या सिलेबसला आहे त्यातही तुम्ही वेगवेगळ्या कविता वाचून सुर्व्यांना नक्कीच समजून घेऊ शकता शेवटी त्यांनी जे कवितेत मनोगत दिलेलं आहे की कविता आणि मी या नावाचं त्यामध्ये त्यांनी सविस्तर ते कविता का करतात त्यामध्ये त्यांचं मनोगत काय आहे आणि कुठली प्रेरणा त्यांना कविता करण्यासाठी भाग पाडते याचंही सविस्तर वर्णन आलेलं आहे तर ही एकंदर आपली थोडक्यात नारायण सुर्वे यांची जी कविता आहे जाहीरनामा हा कविता संग्रह सीच्या अभ्यासक्रमासाठी त्याबद्दल थोडक्यात चर्चा होती तुम्ही यू पी एस सीचे जे काही प्रश्न आहेत ते जरी पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की काय अर्थानं यू पी एस सीनं ना नारायण सुर्वे यांच्याकडे अप्रोच केलेला आहे नारायण सुर्वे स्वतः कशाप्रकारे सर्व हारा वर्गाचं प्रतिनिधित्व त्यांच्या कवितेमध्ये करतात तर ही एकंदर सुर्वे यांची आपली चर्चा होती थँक्यू